पोंभुर्णा वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या मूल तालुक्यामध्ये समाविष्ट असलेल्या नांदगाव येथे वाघाचा मृत्यू झालाय. परिसरात खळबळ उडाली आहे. सदर घटना सकाळी 11 वाजेच्या सुमारास उघडकीस आले. पुणाजी नागमकार यांच्या शेतामध्ये ही घटना घडली असून मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप कळले नाही. वनपरिक्षेत्र अधिकारी फणीद्र गादीवार हे घटनास्थळावर उपस्थित झाले असून पंचनामा केला जात असताना हे वृत्त लिहिलं गेलं आहे. त्यामुळे वाघाचा मृत्यू कशामुळे झाला हे उघडकीस आले नव्हते. विजेचा करंट लागून मरण पावलं असल्याची चर्चा असली तरी त्यात सत्यता काय हे पुढील कारवाई नंतरच कळणार आहे. लोकांची वाघ बघण्याकरिता अलोट गर्दी जमली असून वाघाच्या जवळ जाण्यास सर्वांनाच मज्जाव करण्यात आलेला आहे. या घटनेमुळे पुन्हा एक वाघ परिसरातून कमी झाला आहे. एकीकडे वाघाची दहशत शेतकऱ्यांना शेतीची कामे बरोबर करू देत नाही तर दुसरीकडे अशा अकस्मात मृत्यूमुळे शेतकऱ्यांना घबराटीच्या वातावरणामध्ये वावरावं लागते. सविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर वाघाचा मृत्यू कशामुळे झाला हे कळणार आहे. मनोज झांबरे, स्टार महाराष्ट्र न्यूज, चंद्रपूर. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.